अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्ली येथे झालेल्या अग्नितांडवात 43 नागरिकांचा होरपळून मृत्यू झाल्यामुळे आपला वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे कोपरगाव काँग्रेस कमिटीच्या वतीने दिल्ली येथे झालेल्या जळीत कांडात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच लायन्स मुकबधीर विद्यालयात मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक रोहमारे, प्रांतिक सदस्य अशोक खांबेकर, युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष तुषार पोटे, तालुकाध्यक्ष नितीन शिंदे, शहराध्यक्ष सुनील साळुंके, दादा आवारे, अल्पसंख्याक जिल्हा सचिव राजू पठाण, अब्बास सय्यद, राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब रुईकर, प्राचार्य गुरसळ, शेळके तसेच पदाधिकारी आणि शिक्षक उपस्थित होते. दिल्ली येथे झालेल्या अग्नितांडवात मृत्यूमुखी पडलेल्या सर्व जे भारतीय नागरिक आहेत त्यांना सर्वप्रथम काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो. आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी यांचा आज वाढदिवस आहे. खरं तर वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांनी वाढदिवस न साजरा करण्याचं ठरवलेलं होतं. त्यामुळं आम्ही हा अत्यंत साध्या पद्धतीने मुकबधीर विद्यालयात खाऊ वाटप करून हा अत्यंत साध्या पद्धतीने आम्ही हा वाढदिवस साजरा करीत आहोत. सोनियाजी गांधी अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्ष यांचा वाढदिवस आहे. परंतु दिल्लीमध्ये झालेला अग्निकांड तसंच उन्नाव आणि हैदराबादमध्ये महिलांवर झालेले अत्याचार, मुलींवर झालेले अत्याचार, त्यामुळं वाढदिवस साजरा करायचा नाही असं ठरवलेलं आहे. सोनियाजी त्यांचा वाढदिवस साजरा न करता आम्ही काँग्रेसजन इथं मुकबधीर शाळेमध्ये आलो आणि त्यांचा साध्या स्वरूपात हा बिस्किट वाटप करून वाढदिवस साजरा करत आहोत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लोकप्रिय अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांचा 73 वाढदिवस आहे. श्रीमती सोनिया गांधी यांनी सर्व देशातील काँग्रेसजनांना असं आवाहन केलं की आज जरी माझा वाढदिवस असला तर त्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम करू नये. विद्यार्थ्यांना बिस्किटे वाटावेत किंवा श्रमदान करावे, सर्व सामान्य लोकांशी संपर्क साधावा. आणि आज देशामध्ये महिलांवर ज्या मोठ्या प्रमाणात अत्याचार घडत आहेत या अत्याचाराचा निषेध करावा म्हणून आजचा वाढदिवस हा साजरा करावा असं त्यांनी जे आवाहन केलं त्या आवाहनाला अनुषंगून आमचे कोपरगाव तालुका काँग्रेस, कोपरगाव शहर काँग्रेस कमिटी, कोपरगाव विविध प्रकारचे असलेले सेल्स यांच्या वतीने आज कोपरगाव लायन्स मुकबधीर विद्यालयामध्ये मुकबधीर विद्यालयांना खाऊ वाटण्याचा कार्यक्रम या ठिकाणी केला. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी यांचा आज वाढदिवस असताना वाढदिवसाच्या निमित्त कोपरगाव शहर काँग्रेस कमिटीतर्फे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी यांचा आज 73 वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस शहर कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस त्याचप्रमाणे आमदार आशुतोष दादा काळे यांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो. प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.